काय बघू द्या एक मिनिट. काय आता बोल ना सुनबाई, बोल. केरळच्या फ्लाईटचे बुकिंग डिटेल्स भाई आणि मुक्ताच्या नावाने. म्हणजे मुक्ताने तिच्यासाठी आणि भाईसाठी हा प्लॅन केलेला असणार. पण गेल्या काही दिवसात एवढं काही घडलं ना, बहुतेक त्याच्यामुळेच तिने कोणालाच काही सांगितलं नाही. मला हे मम्मीला सांगितलं पाहिजे. हो, ते मीच काढली होती ती तिकीट्स, म्हणजे केरळला जाण्यासाठी. अगं खूप पूर्वी, म्हणजे इन ॲडव्हान्स खूपच आधी काढून ठेवली होती मी. सागरना सरप्राईज द्यायचं होतं. मधल्या काळात आता इतक्या गोष्टी घडून गेल्या. आदित्य पण इथे आला आणि त्याची एकंदर मनस्थिती पाहता मम्मी, मी सागरना पण यातलं काहीच बोलले नव्हते. त्यांना काही नाही माहिती याच्यातलं. वा, तू तिकीट काढलीस पण आमची नाही काढलीस. आणि कुणाला सांगितलंस पण नाही. तुला शिक्षा केलीच पाहिजे. आणि तुझी शिक्षा फिरायला जायचं केरळला. वा, होय, मी तुझी सासू सांगते तुला फिरायला जा. बाय, अगं सगळ्यांसाठी करतेस तू, जरा स्वतःसाठी पण कर. सगळ्यांना जीव लावतेस तू, पण एकमेकांसाठी जीव लावा जरा. म्हणून सांगते जा फिरायला जातो. बघ बघ, माझा पोरगा बघ, नुसत्या कल्पनेनेच लाजला गुदगुल्या झाली आहे त्याला. पण मी सई आणि आता आदित्य सुद्धा त्यांना. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. मग एक गोष्ट लक्षात ठेव, ती सावनी तिच्या पोरीला सोडून गेली होती. तू यायच्या अगोदर मी सांभाळलीच ना तिला, सगळं माहितीये ना तुला. अग, दूध पित्या पोरीला मी सांभाळू शकते तर त्या आदित्यला नाही सांभाळू शकत दोन दिवस. जा तू जा. हा, आणि मम्मी एकटी आहे का? मी पण तर आहे. जुई सोबत सई आणि आदित्यला पण सांभाळू. आणि हो, लकी आणि कोमलही आहेत ना. हो हो, आणि मधून मधून माझ्याकडे पण पाठवत जाती घांना.